छत्रपतींचा विचार म्हणजे ट्रॅफिक जॅमच्या कटकटीतून सुटका करणारी फ्लाइंग कार ही लवकरच प्रत्यक्षात येते आहे. अमेरिकेमध्ये प्रथमच अशा कारच्या वापराला परवानगी मिळाली आहे. नेमकी कशी आहे ही खास गाडी बघूया. उडत्या कारची लवकरच भरारी. अमेरिकेत कार उडवण्यास परवानगी. उडती कार येणार रस्त्यावर. ट्रॅफिक जॅम ही नेहमीचीच समस्या. एकदा बॉनेट टू बंपर गाड्या लागल्या की किती तास जातील याचा नेम नाही. मात्र आता यावर जालिम उपाय आलाय. उडणाऱ्या कारचं स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. टेरा फुगिरा ट्रान्झिशन या कंपनीनं तयार केलेल्या हायब्रिड ग्राउंड एअर व्हेकलला अमेरिकेच्या परिवहन विभागानं परवानगी दिली आहे. परिवहन खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशननं ताशी 160 किलोमीटर वेगानं उड्डाणास TFX या कारला परवानगी मिळाली आहे. अशी परवानगी मिळणारी ही जगातील पहिली फ्लाइंग कार आहे. TFX कारमध्ये एका वेळी 4 जण बसू शकतात. 1 मिनिटाच्या आत ही कार उड्डाण घेऊ शकेल. कारला 100 हॉर्स पॉवर ताकदीचं इंजिन देण्यात आलंय. शिवाय गाडीमध्ये हायब्रिड इलेक्ट्रिक मोटरही आहे. कार 10,000 फूट उंचीवरून ताशी 160 किलोमीटर वेगानं उडू शकते. एका उड्डाणात 644 किलोमीटर अंतर कापण्याची तिची क्षमता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कारमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे आपलं डेस्टिनेशन एकदा फीड केलं की ही कार तुम्हाला आपोआप तिथं घेऊन जाईल. कारचं टेक ऑफ आणि लँडिंग संपूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा कंपनीनं केलाय. ही कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स बरोबरच स्पोर्ट्स पायलट सर्टिफिकेटही आवश्यक असणार आहे. सध्या कारचा वापर करण्यासाठी केवळ पायलट आणि फ्लाइंग स्कूलनाच परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना कारच्या वापरासाठी आणखी वर्षभर थांबावं लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोरोनाच्या संकटानंतर हे IT सेक्टरनं GDP मध्ये जवळपास 8% इतकं योगदान दिलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये IT क्षेत्रात अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील अशी या क्षेत्रातल्या 95% CEO आशा व्यक्त केली आहे. IT सेक्टरमध्ये तब्बल 44 लाख रोजगाराच्या संधी असल्याचं मत या CEO नोंदवलंय. सिरमला दक्षिण आफ्रिकेनं मोठा झटका दिलाय. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या प्रकाराशी लढण्यास ऍस्ट्राझेनेका फारशी प्रभावी नाही असं म्हणत लस परत पाठवली आहे. सिरमनं दक्षिण आफ्रिकेला 10 लाख डोस पाठवले होते. दक्षिण आफ्रिकेत अजून लसीकरण सुरू झालेलं नाही, पण लसीकरण सुरू झाल्यावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस दिली जाणार आहे.